ठाकरे आणि शिंदेंमध्ये एकाच मैदानावर सामना रंगणार आहे आणि ज्या ठिकाणी ठाकरेंची सभा झाली त्याच ठिकाणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार आहेत. तेच खेड, तेच मैदान आणि तीच वेळ. ठाकरेंनी खेडमध्ये घेतलेल्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमध्येच गोळीबार मैदानात जाऊनच उत्तर देणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा मोठी सभा घेण्याची शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांची रणनीती आहे. तर रामदास कदम आता या सभेत कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. तर सभेआधी खेडमध्ये अशी पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे आणि ठाकरे गटाला डिवचण्यात आलेलं आहे. हे दृश्य आपण पाहतोय पोस्टरबाजीची. रामदास कदम यांच्याकडून हे पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस. तर ही दोन दृश्य एकीकडे आज खेडमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची सभा होणार आहे, त्याच गोळीबार मैदानात सभा होणार आहे ज्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरेंनी सभा घेतलेली होती आणि उद्धव ठाकरेंना त्याच सभेवर त्या ठिकाणी त्याच मैदानात सभा घेऊन मुख्यमंत्री शिंदे प्रत्युत्तर देणार आहेत. दुसरीकडे रामदास कदम हे आता पोस्टरबाजी करताना दिसत आहेत. ठाकरे गटाला त्यांनी डिवचलेलं आहे. उद्धवजी ठाकरे मागे बोलो. माननीय परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस शिवसेना नेते ठाकरेंनी ज्या मैदानात सभा घेतलेली होती त्या ठिकाणीच आता मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे आणि त्याआधी ही अशी पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. रामदास कदम आता कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आपण पाहतोय ठाकरे गटाला या पोस्टरबाजीद्वारे डिवचण्यात आलंय. बाप बापच असतो असं म्हणत ठाकरे गटाला डिवचण्याचा हा शिंदे गटाकडून शिवसेनेकडून प्रयत्न. छत्रपतींचा विचार म्हणजे